कोरोना व्हायरसच्या या काळात आपण अधिक काळजी घेण्याची गरज आहे. आपण आजारी असलेल्या एखाद्या व्यक्तीस ओळखत असाल तर घाबरून जाऊ नका. अनेक मार्गांनी आपण त्यांचे आणि आपल्या समुदायाचे रक्षण करू शकता. सर्वप्रथम सरकारी हेल्पलाईनला 1075 वर कॉल करा. दिलेल्या सूचना चांगल्या प्रकारे ऐका. आपणास फीवर क्लिनिकमध्ये जाण्यास किंवा घरी राहण्यास सांगितले जाऊ शकते. दुसरे म्हणजे रुग्णाची काळजी घेण्यासाठी घरातील एक व्यक्ती निश्चित करा. प्रामुख्याने रुग्णाची काळजी घेणारी व्यक्ती जास्त वयस्कर नसावी आणि तिला कोणतेही आजार किंवा ताणतणाव नसावेत. रुग्णाच्या राहण्यासाठी घरातील एक जागा निश्चित करा किंवा जर तुमच्या घरात एकापेक्षा अधिक खोल्या असतील तर रुग्णाच्या वापरासाठी स्वतंत्र खोली किंवा बाथरूम असू द्या. त्यांनी घरातील इतर लोकांपासून नेहमी 1 मीटरचे अंतर ठेवावे. रुग्णाच्या काही वस्तूंना नक्कीच तुम्ही स्पर्श करत असाल, म्हणूनच हे महत्वाचे आहे की रुग्णाच्या कोणत्याही वस्तूला स्पर्श केल्यास साबण आणि पाण्याने आपले हात धुवा आणि आपल्या चेहऱ्याला स्पर्श करू नका. दररोज आंघोळ करा आणि आपले कपडे बदला. कपडे साबण आणि पाण्याने धुवा आणि उन्हात वाळवा. रुग्णाची काळजी घेताना आपण दोघांनीही सर्जिकल मास्क घातला पाहिजे. मास्क दर 6 ते 8 तासांनी किंवा जेव्हा मास्क मध्ये ओलावा जाणवेल तेव्हा बदला. प्रत्येक मास्कचा वापर फक्त एकदाच करा. वापरून झाल्यानंतर मास्कवर कोणतेही जंतुनाशक टाका आणि झाकण असलेल्या कचरा कुंडीत फेकून द्या. रुग्णाने वापरलेले कपडे साबण आणि पाण्याने चांगल्या प्रकारे कुटुंबातील इतरांच्या कपड्यांपासून वेगळे धुवा. धुतल्यानंतर कपडे अर्धा दिवस उन्हात सुकवले पाहिजेत. शक्य असल्यास कुटुंबातील कोणती व्यक्ती घरातील सामान आणि औषधे आणण्यासाठी बाहेर जाऊ शकेल हे ठरवा. रुग्ण चांगले आहार घेत आहे याकडे लक्ष द्या. आहारात भरपूर प्रमाणात भाज्या, फळे आणि डाळी असाव्यात. रुग्णाने भरपूर प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे. रुग्णाची प्लेट, कप आणि इतर भांडी घरातल्या इतरांपेक्षा वेगळी ठेवली जात आहेत याकडे लक्ष असू द्या. त्यांना साबण आणि पाण्याने वेगळे धुवा. हे लक्षात ठेवावे की रुग्णांनी त्यांचे दैनंदिन औषधे घेणे थांबवू नये. जर ताप असेल तर रुग्णाला पॅरासिटामॉल 500 मिलीग्रामची गोळी जेवणानंतर दिवसातून 3 ते 4 वेळा 3 दिवसांपर्यंत देऊ शकता आणि घसा खराब असेल तर गुळण्या करण्यासाठी कोमट पाणी देऊ शकता. जर रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असेल आणि एक संपूर्ण वाक्य सुद्धा बोलू शकत नसेल, छाती तीव्र दुखत असेल, चक्कर किंवा इतर कोणतीही गंभीर समस्या असल्यास अशा आपत्कालीन स्थितीमध्ये स्थानिक हेल्पलाईन आशा किंवा ANM ला त्वरित कॉल करून रुग्णवाहिका बोलवावी किंवा आपल्याला नेमक्या कोणत्या रुग्णालयात जावे लागेल याची माहिती घ्यावी. लक्षात ठेवा, आपले आरोग्य बिघडल्यास घाबरून जाऊ नका. सूचनांचे पालन करून तुम्ही स्वतःच्या तसेच आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता.